अतिशय चांगलं वातावरण आहे. छोट्या मोठ्या गोष्टी घडतात त्याच्याकडे आम्ही करत आहोत. राज्यामध्ये ही छोट्या मोठ्या घटना चालू असतात. परंतु मी कालच एक पत्र मला कोणीतरी रमाकांतनी पाठवलं मला काल, त्याच्यामध्ये या नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका झाल्या, आता काही ठिकाणी काय झालं की शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र आलं तर सत्ता स्थापन होईल अशा प्रकारची परिस्थिती आहे. म्हणून तिन्ही पक्षांनी, शिवसेनेच्या वतीने सुभाष देसाई साहेबांनी, काँग्रेसच्या वतीने मला वाटतं प्रदेशाध्यक्षांनी, आणि राष्ट्रवादीच्या वतीने जयंत पाटील साहेबांनी सही करून एक पत्रच काढलेलं आहे की जिथे जिथे गरज आपल्याला जेवढ्या नगरपंचायती आहेत त्या ठिकाणी नगराध्यक्ष बसवण्यासाठी आपण एकत्रितपणे निर्णय घेतलेला आहे त्यांनी. आणि तशाच प्रकारची भूमिका आपल्याला या शहरामध्ये घ्यायची आहे. आपल्याला काय कोणीतरी टाकून दिलं आणि निर्माण झाली असं नाही. आपण सगळे कार्यकर्ते अतिशय जोमाने कामाला लागलेले आहात आणि सामान्य माणसाच्या अडचणी सोडवण्यासाठी रात्रंदिवस तुम्ही काम करत आहात आणि त्याचा परिणाम हे सबंध वातावरण तयार होण्यामध्ये झाले. म्हणजे काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, शिवसेनेचे असतील, मोरे साहेब त्यांच्या भाषणामध्ये म्हटले तसं माझ्याकडे लोक आल्यानंतर मी त्यांना म्हटलं होतं की 23 तारखेपासून एक आठवडा आपण भगवा सप्ताह करू. कारण वातावरणामध्ये जिवंतपणा ठेवणं किंवा लोकांशी कनेक्ट होणं याच्यासाठी कुठला तरी उपक्रम करण्याची आवश्यकता होती. आणि म्हणून शिवसेनेच्या वतीने या 8 दिवसामध्ये शेकडो कार्यक्रम घेण्यात आले. मग त्याच्यामध्ये सिनियर सिटीजनच्या कार्ड वाटपाचे कार्यक्रम होते, श्रम कार्ड वाटण्याचे होते, इलेक्शनची कार्ड वाटण्याचे होते, क्रिकेटचे सामने घेण्याचे होते, रक्तदान शिबिरांचे होते, वेगवेगळ्या प्रकारची आरोग्य शिबिरं घेण्याचे होते. अनेक प्रकारचे कार्यक्रम आपल्या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी घेतले आणि एक प्रकारचा जिवंतपणा आला. म्हणजे अक्षरशः मी कालपासून तर थकून गेलो. म्हणजे वादावादी व्हायची वेळ आली, सुरेश माझ्याबरोबर होतो, सुरेशला माहिती आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपल्या लोकांनी या 8 दिवसामध्ये काम करून लोकांची सेवा करण्याचं काम केलेलं. दुर्दैवाने काय झालं की या शहरामध्ये आतापर्यंत जे सत्ताधारी होते त्यांना राजकारण राजकारणासारखं करण्याची सवय नाहीये. त्यांना अतिशय नीच पद्धतीने, घाणेरड्या पद्धतीने राजकारण करण्याची पद्धत आहे. आणि म्हणून मगा चौगुले साहेब जेव्हा बोलत होते तेव्हा मी ऐकत होते की तुमची डोकी शांत ठेवा, कारण ते आपण इरिटेट कसं होऊ, आपल्यामध्ये वाद कसा होईल, आपण चुकीच्या रस्त्याला कसे जाऊ, अशा प्रकारची कामं करतील. आणि त्यांनी ती सुरुवात केलेली आहे. आपल्या एका सिनियर नगरसेवकाच्या विरुद्ध कुणाला तरी महिलेला तक्रार करायला लावली ऐरोलीमध्ये, कुणाला तरी ऍट्रॉसिटीची तक्रार करायला लावली. म्हणजे नीच आणि घाणेरड्या पद्धतीचं राजकारण त्यांचं जे आहे हा शेवटचा टोला आहे. हा टोला आपण मारल्यानंतर यांचं नाव सुद्धा कोणी घेणार नाही अशा प्रकारची परिस्थिती, अशा प्रकारची परिस्थिती. आणि यांना पक्षात कुणी विचारत नाही मी तुम्हाला सांगतो. त्यामुळं भाजपचा यांना कुठलाच फायदा होणार नाही, कारण भाजपवाल्यांनाही माहिती की कुठल्या दिवशी कुठे उडे मारतील त्याचा भरोसा नाही. त्यामुळे भाजपवाले त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीयेत. आपण सत्ता का मागतोय? विजय नाहटाला काही सत्तेतून घराची प्रॉपर्टी वाढवायची नाही, चौगुलेना काही नवीन नवीन MIDC मधले प्लॉट लुटायचे नाहीत, मोरे साहेबांना काही त्याच्यामधून नको आहे, मोरे साहेबांना आम्हाला कोणालाच काही नको आहे. परंतु या शहराचा विकास जो थांबलेला आहे यांची मानसिकता एकच असते, कुठलाही विकास दुसऱ्याने केला तर माझं नाव झालं पाहिजे, वाईट झालं तर दुसऱ्याचं नाव झालं पाहिजे, आणि कुठल्याही कामामध्ये मला 5% पैसे मिळाले पाहिजे. आणि ते मिळत नाही म्हणून कमिशनरच्या नावाने बुंबलायचं, डेप्टी कमिशनरच्या नावाने बुंबलायचं, एवढा यांचा धंदा असू द्या. फार काळ हा चालणार नाही, महिन्या 2 महिन्याचा खेळ आहे. रिडेव्हलपमेंटचं काम आपला एक नगरसेवक पाटकर मागची 20-25 वर्षापासून करत होता, त्याच्यात अनेक अडचणी आजही ते आणत आहेत. परंतु त्या सगळ्याला पुरून उरून रिडेव्हलपमेंटचं काम या शहरामध्ये आपण चालू केलेलं आहे. मोठं काम आहे ते आपण चालू केलेलं आहे. म्हणजे आपल्याकडचे जे नेते आहेत हे लोकहिताचे निर्णय घेणारे नेते आहेत आणि यांना कुठल्या कायद्याची समज नाही, नियमाची समज नाही, स्कीमची माहिती नाही, काही माहिती नाही. फक्त मी, माझी मुलं, माझा भाऊ, माझा पुतण्या, माझा आणखी कोणी कोण असतील नातेवाईकांना जास्त माहिती त्या पलीकडे दृष्टी नाहीये. आणि त्यामुळं या शहरामध्ये या शहराचं नाव देश पातळीवर जागतिक पातळीवर व्हायला पाहिजे होतं, ते झालेलं नाही. आपल्या हातामध्ये जर सत्ता आली तर या शहराचा कायापालट केल्याशिवाय आपण राहणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला सत्ता पाहिजे.
या लोकांचं मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं तसं नीच आणि घाणेरड्या पद्धतीचं जे राजकारण आहे ते आपल्याला कायमचं गाडायचंय. कारण याला दुसरं काही सुचत नाही, चांगल्या पद्धतीने काही काम करता येत नाही, राजकीय विरोधकासारखं वागता येत नाही, अतिशय पाताळ इंद्री पद्धतीने हे काम करतात. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं तसं या शहराला लागलेली ही कीड एकदाच आपल्याला घालवून टाकायची, ती संधी आपल्याला उपलब्ध झालेली आहे. आपले मुख्यमंत्री अतिशय चांगली प्रतिमा, उत्कृष्ट प्रतिमा, संयमी म्हणून, कल्चर्ड म्हणून प्रतिमा त्यांची तयार झालेली आहे, त्याचा उपयोग करून घेऊन आपल्याला हे काम करायचंय. पण मी म्हणतो असं नाही, आता जो इंडिया टुडेने सर्वे केला त्याच्यामध्ये देशातल्या पहिल्या 5 मुख्यमंत्री लोकप्रिय किंवा कर्तबगार मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे. आणि कुठल्याही क्षेत्रातल्या माणसाला तुम्ही विचारलं, म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्याला जरी विचारलं तो म्हणतो नाही नाही उद्धव साहेबांचं काम खूप चांगलं चाललेलं आहे, उद्धव साहेब खूप चांगले आहे. आणि मगा बोलता बोलता द्वारकानाथ बोललं तसं एक इमेज थोडीशी जी झाली होती ती इमेज उद्धव साहेबांनी हळूहळू करून पक्षाची सूत्र ताब्यात घेतल्यानंतर अतिशय चांगली इमेज शिवसेनेची तयार केलेली आहे. आणि म्हणून आता यांच्याकडे फक्त बोंबलायचं काम राहिलेलं आहे. तुम्ही मुंबईचं बघत, मुंबई महापालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत, कुठलं तरी काहीतरी घ्यायचं आणि दिवसभर बोंबलायचं एवढा त्यांचा धंदा राहिलेला आहे. आणि मला असं वाटतं की अन्न विरोधी पक्षाची काम करण्याची सवय लागतात म्हणून त्यांना आपण बोंबलू द्यावं. इथे सुद्धा जेवढे जेवढे चांगले निर्णय झाले, मग ते खासदार साहेबांनी घेतलेले असो, पालकमंत्र्यांनी घेतलेले असो किंवा ऐकून घेतलेले असो सरकारने, ते आम्ही सांगितलं होतं म्हणून झाले. अरे तुम्ही 25 वर्ष त्या खुर्चीला चिकटून बसला होता, तुम्हाला साधा रिडेव्हलपमेंटचं काम करता आलं नाही, तुम्हाला 500 फुटाच्यावरचं टॅक्स माफीचं काम करता आलं नाही, आता खासदार साहेब जी मोठी मोठी या सगळ्या स्टेशनची कामं करतायत, एअरपोर्टची कामं करतायत, अतिशय मोठी मोठी कामं करतायत, किंवा आपण ज्याला वॉटर ट्रान्सपोर्ट म्हणतो, जल वाहतूक म्हणतो, ती कामं करतायत, यांनी काहीच केलं नाही. कार्यकर्त्यांमध्ये भांडणं लावणे आणि मलिदा खाणे, आता त्यामुळं ही सगळी कामं पालकमंत्री करतात, खासदार करतात, आपले कार्यकर्ते करतात, हे त्यांना डायजेस्ट होत नाही, त्यांना सहन होत नाही. आणि आपल्याशिवाय कोणाला तरी क्रेडिट मिळतंय, आपल्याशिवाय कोणीतरी काम करू शकतंय, हे त्यांना सहन होत नाही. त्यांची मानसिकता अतिशय ज्याला कमकुवत आपण म्हणतो किंवा सेल्फ सेंटर्ड ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारची मानसिकता त्यांची आहे. माझं म्हणणं राहू द्या, 2 महिन्याचा कालावधी आहे, 2 महिने आपण काम करा. आदरणीय हिंदुहृदय सम्राटांचं तैलचित्र लागेल आणि सुदैवानं आघाडी सरकारमध्ये आदरणीय शरद पवार साहेबांचं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना आहे. शरद पवार साहेबांना मानणारा मोठा वर्ग या शहरामध्ये आहे, काँग्रेसचा प्रचंड ट्रॅडिशनल वोटर या शहरामध्ये आहे. या सगळ्याचा फायदा घेऊन एक तर्फी विजय आपल्याला मिळवायचा आणि म्हणून आपण सगळ्यांनी कामाला लागलो पाहिजे. विजयराव तुम्ही तर 70-80 म्हणता, मी म्हणतो 100च्या खाली आपल्याला यायलाच नाही पाहिजे. आणि शक्य असत, तुम्ही पाहिलं आप सारखा एक नवीन पक्ष 70 पैकी 67 जागा त्यांनी जिंकल्या होत्या. काम केल्यानंतर आणि लोकांचा आदर केल्यानंतर काही होऊ शकतं राजकारणामध्ये. आणि त्यामुळं इथली जनता आता याला कंटाळलेली आहे. आपण लोकांसमोर प्रॉपरली जाणं, लोकांना कन्व्हिन्स करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपसातले जे वादविवाद आहेत, काका जसं म्हटलं तसे आपसातले वादविवाद बाजूला ठेवा, बघू नंतर निवडणुका झाल्यानंतर. एकमेकाबद्दल वाईट बोलणं बंद करा, ते झालं तरी खूप मोठं काम होईल. आणि जे जे आघाडीचे उमेदवार असतील तो आपल्या घरातला उमेदवार आहे असं समजून आपल्याला त्याला निवडूनच आणायचं आहे. जागा वाटपाचं काय होईल, कोणाला किती जागा, तो विषय मी 10 वेळा तुम्हाला सांगितलंय की तो आमच्यावर सोडा, त्याच्यात काही होणार नाही, तुम्ही चिंता करू नका. अतिशय आदर्श अशा प्रकारची आघाडी नवी मुंबईमध्ये झालेली तुम्हाला दिसेल. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TVN इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.